भारतीय देशभक्त पार्टी आम आदमी पार्टीचे प्रभाग क्रमांक 2 ड मधील उमेदवार भाऊसाहेब आंधळे यांच्या जाहीर प्रचाराला उत्साहात सुरुवात झाली आहे. विकासासाठी परिवर्तनाची हाक देत आपचे उमेदवार मतदारांना साकडं घालतायत. भारतीय देशभक्त पार्टी आम आदमी पार्टीचे प्रभाग 2 ड मधील उमेदवार भाऊसाहेब आंधळे यांच्या प्रचाराला उत्साहात प्रारंभ झालाय. प्रभागातील भगवान बाबा चौकात आंधळे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला. यावेळी अॅडव्होकेट शिवाजी टमाळे, अॅडव्होकेट महेश शिंदे, साखरलाल चट्टी, पोपट बनकर, अशोक उदरमल, रतन मोरे, आनंद पालवे, रवींद्र आंधळे, तुकाराम पालवे, दिलीप आव्हाड, अविनाश सांगळे आदी उपस्थित होते. भारतीय देशभक्त नागरिक पार्टी आम आदमी पार्टीचा परिवर्तनाची आणि विकासाची साथ घालत आपच्या उमेदवारांनी प्रभागात मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिलाय. तर मी सागर हनुमानलाल चेट्टी, आज आम्ही इथे जमलो आहे वार्ड क्रमांक 2 मध्ये. आंधळे भाऊसाहेब यांचा आज प्रचाराचा समारंभ होता, उद्घाटन समारंभ होता. तर त्याच्यासाठी इथे उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद करतो आणि नागरिकांना आव्हान करतो की आम आदमी पार्टी व देशभक्त नागरिक पार्टी यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा. वार्ड क्रमांक 2 मधून माझी उमेदवारी भरली आहे. ह्या वार्डातील जे काही मूळ प्रॉब्लेम आहेत तर त्या प्रॉब्लेमला दूर करण्यासाठी मला आपण संधी द्यावी. मुख्यतः प्रॉब्लेम हा आहे की ह्या वार्डामध्ये ज्या पाईपलाईन सावडी एरियामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या टाईप प्रमाणे एखादं शासकीय चिकित्सालय दवाखाना व्हावा ही एक माझी अग्रगण्य इच्छा आहे आणि त्यासाठी मी नंतर प्रयत्न करीनच राहील. तसेच शाळा कॉलेजेस, प्राथमिक शाळा यांचे जे सराउंडिंग एरिया आहे, ग्राउंड्स आहे, याची स्वच्छता ही दैनंदिन ठेवणे हे उमेदवाराचंच कर्तव्य आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडेही लक्ष दिलं जाईल आणि प्राथमिक दैनंदिन जे गरजा जे आहेत म्हणजे रस्ते सफाई, अजून पथदिवे, पाणी पळायचे, याच्याबद्दल मी जागरूक राहील अशी मी आशा करतो आणि त्यासाठी मी आपणास विनंती करतो की मला तुम्ही भरघोष मतदान करून निवडीची संधी द्या. नमस्कार, मी ॲडव्होकेट महेश शिंदे. आज या भगवान बाबा चौक निर्मलनगर या ठिकाणी भगवान बाबा मंदिराच्या इथे प्रभाग क्रमांक 2 ड मधील उमेदवार माजी सुभेदार माननीय भाऊसाहेब आंधळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात येत आहे. भारतीय देशभक्त पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या वतीने त्यांनी या ठिकाणी उमेदवारी केलेली आहे. यांचं निवडणूक चिन्ह झाडू आहे. या परिसरातील बहुसंख्य नागरिकांचा त्यांना वाढता प्रतिसाद लाभत आहे. आज या ठिकाणी भारतीय देशभक्त पार्टीचे ॲडव्होकेट शिवाजीराव डमाळे साहेब, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवार सागर आलचेट्टी, प्रभाग 5 अमधील उमेदवार दिलीप घुले हे देखील आपचे उमेदवार आहेत आणि हे या ठिकाणी आलेले आहेत. यांचाही या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि निश्चितच दिल्लीच्या धर्तीवर जे काही परिवर्तन दिल्लीमधील जागरूक नागरिकांनी केलेलं आहे ते परिवर्तन या प्रभागातील नागरिक नक्कीच करतील आणि आम आदमी पार्टीचे उमेदवार बहुमताने नव्हे तर मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील. प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवार भारतीय देशभक्त नागरिक पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या आघाडीच्या तिकिटावर झाडू या चिन्हावर मेजर भाऊसाहेब आंधळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. भारतीय देशभक्त नागरिक पार्टी आणि आम आदमी पार्टी ही सामान्य लोकांची पार्टी आहे. येत्या 70 वर्षामध्ये ही लोकशाही प्रस्थापितांनी हुकुमशाहीमध्ये कन्वर्ट केलेली आहे आणि सामान्य माणूस हा राजकारणापासून वंचित राहिलेला आहे. सामान्य माणसाला असं भासवलंय की निवडणूक ही प्रक्रिया फार महागडी आहे. ॲक्च्युली महागडी बिलकुल नाही आहे. कोणताही कॉमन मॅन ही निवडणूक लढू शकतो आणि कॉमन मॅनची संख्या जास्त आहे. म्हणून आम्ही भारतीय देशभक्त नागरिक पार्टीमध्ये आम्ही संघटन झालेलो आहोत. यामध्ये प्रस्थापितांना चॅलेंज करायचे आहे. त्यामुळे आंधळे साहेबांनासुद्धा
या विभागामध्ये कोणत्याही प्रस्थापिताने येऊन म्हटले नाही की तुम्ही कसे काय उभे राहता, कारण ते पहिलेच फौजी आहेत, ते काही कोणाला घाबरत नाहीत. त्यांची मंडळी आणि आंधळे साहेब हे सगळे दादा आहेत, सुशिक्षित दादा आहेत, त्यामुळे त्यांना घाबरायची गरज नाही आणि कोणाची हिंमत झाली नाही. त्यांची मंडळी सौ आंधळेबाई खूप हुशार आहेत आणि त्यामुळे हे या मतदारसंघातून निश्चित निवडून येतील अशी माझी खात्री आहे. सुज्ञानगरकर चारित्र्य संपन्न आणि विकासाचा दृष्टिकोन असलेले उमेदवार विजयी करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.